तू उपवास जरी नाही धरला पण तुम्ही जास्तीत जास्त नाही धरला म्हणजे भाकर खाल्ली की उपवास धरल्या जात नाही आहे आणि उसळ खाल्ली की उपवास धरल्या जातो. तर असं जरी असलं तरी त्या ज्यांनाही सहन होत असेल त्यांनी तुम्ही काहीही खा पण जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि भगवान शिवाचे श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे श्री हरीचे जेवढी नावं असतील तेच भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. आणि हा तर महामंत्र आहे जो आपण आत्ता घेतला ना हा महामंत्र आहे. याला महामंत्र म्हणतात की हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हा महामंत्र आहे. हा भगवान शिवाला हे मंत्र अतिशय प्रिय आहे आणि ही देवाची कृपा आहे आपल्यावर. याला अहेतुकी कृपा म्हणतात भगवंताची की योग घडून तर आलेच पण त्या योगामध्ये एकादशी पण आली. म्हणून कोणचंही शुभ कार्य करत असताना नेहमी याचाच विचार करायचा की एकादशी द्वादशी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या या गोष्टी तुम्ही कोणचाही सप्ताह करा काही करा त्याच्यात आल्या पाहिजे तर तुमच्या पुण्यामध्ये अजून वाढ होते. तर अध्याय 47 त्याच्यामध्ये आता नागांची माता आणि गरुडाची माता यांचं वर्णन करतात. कद्रू व विनता. विनता ही गरुडाची आई कद्रू ही सापांची आई नागांची आई म्हणायला दोघी जणी बहिणी सख्या बहिणी एकाच माणसाच्या दोघी जणी बायका पण दोघीमध्ये भेदभाव आहे दोघींच्या मध्ये की अगस्तीने विचारल्यावरून कार्तिक स्वामी आता कथा सांगतात की ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ पुत्र मरीची ऋषी त्याच्यापासून कश्यप झाले. कश्यप ऋषींना 13 बायका होत्या. आपलं सुद्धा गोत्र आपल्याला माहीत नसलं तर आपण म्हणतो आमचं गोत्र काय कश्यप आहे का म्हणतो कारण बाकीच्या ऋषींना एकच बायका होत्या यांना 13 बायका होत्या. मग 13 बायकाच्या पैकी कोणाच्या तरी एका एकीचे तरी आपण असू ना संतान. म्हणून ज्याला ज्याचं गोत्र माहीतच नसलं त्यांचं गोत्र असतं कश्यप. पा आपलं गोत्र आपण माहीत करून घेतलं पाहिजे. आपल्यामध्ये माळगंड लोक आपलं गोत्र सांगतात की आपलं गोत्र काय आपलं कुलदैवत काय आपली पूजा काय असते लग्नाच्या आधी आपण काय केलं पाहिजे जागरण गोंधळ जेही आपल्या घरात असेल ते नियमाप्रमाणे असं सांगतात ते. मग ते तुमची कुलदेवती कुलदेवता कोणची आहे तुम्हाला काय करायला पाहिजे आणि मग एखाद्या पूजेला आपण जर बसलो तर ब्राह्मण आपल्याला विचारतात की तुमचं गोत्र काय मग त्यावेळेस आपल्याला आपलं गोत्र सांगायला सोपं जातं. म्हणून प्रत्येकाला आपलं गोत्र आणि गोत्र याच्यासाठी माहीत असलं पाहिजे की कधीतरी आपल्या मनाला अशी लाज वाटली पाहिजे की मग आपण एवढ्या श्रेष्ठ थोर महान ऋषीच्या गोत्रात जन्माला आलो आणि त्यांनी काय केलं ना आपण काय करून राहिलो त्यांनी काय केलं होतं बा त्या ऋषींनी. समजा आता आमचं गोत्र वशिष्ठ आहे मग वशिष्ठ ऋषींनी काय केलं होतं बा म्हणजे सूर्यवंश आला मग त्यांनी ते कसे वागले. गोत्र याच्यासाठीच विचारत असतात ब्राह्मण लोक की गोत्र विचारलं की आपलं आचरण कळत असतं त्यांना हे लक्षात घ्या. त्यांना आपल्या गोत्राशी काही घेणं नसतं नाही तर कारण त्यांचे पण तेच गोत्र असतात. पण ह्या पत्नी ज्या असतात त्या पत्नीवरून कळतं की आपल्यावर संस्कार कसे झाले आहेत. आणि मुळातच पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं सरसगट तुम्ही कुलदेवी कोणचीही माना पण आपल्या माळी समाजाचं दैवत एकच ते म्हणे म्हणजे भगवान शिव. आपणच नाही तर सगळ्या हे जे माळी कोळी साळी लोहार कुंभार चांभार सगळ्यांचं गोत्र सगळ्यांचा देव एकच तो म्हणजे महादेव. कारण आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कुलदेवी माना मग ते आपलं ते लोक जे सांगतील बा आमचा खंडोबा आहे आमचा अमक आहे पण आपलं देव मात्र एकच मूळ देवता फक्त महादेव दुसरा कोणताच नाही. आणि म्हणून ज्यांनी गुरु केलेले नसतील किंवा ज्यांना त्यांनी गजानन महाराजांना गुरु मानायचा आणि सरळ सरळ ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा किंवा ज्यांना भेटले नाही किंवा ज्यांनी कोणाकडून गुरुमंत्र घेतला नाही अशा लोकांनी गजानन महाराजांना गुरु मानायचं आणि मंत्र ओम नम शिवाय नावाचं कारण तो मुळात आहे तो न देता मिळालेला आहे आपल्याला आपला अधिकार आहे त्या मंत्रावर आणि तो काही कोणाकडून घ्यायची गरज पडत नाही तो मोक्षाचा मंत्र आहे. त्याच्यामुळं त्याला कोणचं विधी लागत नाही त्याला काही कशाचीच गरज नाही तो
मोक्ष पदाला नेणारा मंत्र आहे ओम नमः शिवाय. तर अगस्तीने विचारल्यावरून मरीची आणि ब्रह्मदेवाचा पुत्र त्यांच्यापासून कश्यप झाले. या कश्यपाला 13 बायका होत्या, त्यात कद्रु आणि विनीता या दोघींचं अतिशय वाकड होतं. त्या दोघींनी 12,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. त्यांना कश्यप प्रसन्न झाले व म्हणाले, तुम्ही दोघींनी तपश्चर्या केली, तुमची निष्ठा पाहून मी समाधान पावलो, पण आता तुमच्या मनात काय पा, देवाची नाही केली नवऱ्याची केली 13,000 वर्ष. आणि मग नवऱ्याला म्हटलं की, नवऱ्याने विचारलं, प्रसन्न झालो मी, दोघीच्या मनात काय तुमचं तर ते सांगा, कारण की तुमचं काय इच्छा आहे बुवा. त्या म्हटल्या की आम्हाला तुमच्याकडून पुत्र संतती द्यावी, तुम्ही पृथ्वीचे निर्वाण करते आहात, आम्हाला पुत्र संतती द्यावी, कारण तुमच्या वाचून आमचा हेतू पूर्ण व्हावायचा नाही. मग कश्यपानी त्यांच्या म्हणण्याला ते कबूल झाले. त्यांनी कद्रूला 1,000 पुत्र दिले. प्रथम सहस्त्रपणी ज्याने आपल्या मस्तकावर पृथ्वी धरली आहे तो जन्मला. त्याने काशीमध्ये तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले. आणि मग वासुकी, तक्षक, कालिया असे सगळे जेवढ्याही नागांच्या सापाच्या जाती असतील त्या 1,000 जाती, तेवढे साप तिच्या कद्रूच्या पोटी जन्माला आले. मग विनीताला विचारलं, तिनं म्हटलं मलाही पुत्रच पाहिजे. मग विनीताला 2 पुत्र दिले. तेव्हा ती त्यास म्हणाली की तुम्ही कद्रूस प्रसन्न होऊन वरदान दिले, त्यामुळे तिला 1,000 मला 2च का. कश्यपानं तिला सांगितलं, तिला 1,000 जरी दिले तुझा 1च पोरगा त्या पोरांना खाऊन टाकल. सापाचं गरुडाचं किती वाकड आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुझा 1च पुत्र त्या सर्वांना खाऊन टाकेल. 1,000 वर्ष दम धरून बैस, मग ती अंडी फुटतील. किती वर्ष? 1,000 वर्ष दम धरून बैस, ती अंडी फुटतील. आता तिला वाटले हिचे झाले आणि माझे झाले, हिचा जो दम नव्हता, म्हणून हिने 1 अंड फोडून पाहिलं. आपोआप फुटतीनं असं सांगितलं होतं, पण हिनं मुदत पूर्ण होईपर्यंत हिला रावलं नाही. तिने 500 वर्ष झाल्यावर 1 अंड फोडलं. त्या अंड्यातील बालक पूर्ण झालेले नव्हते, ते मूल अर्धवट व लाल भडक असे बाहेर पडले. आणि त्याने शाप दिला आपल्या आईला. तुला धीर नव्हता का? कारण की काय सांगितलं होतं की देवांना सुद्धा अजेय होती ना अशी मुलं होतील तुला, मग तू पांगळा झाला ना. आणि म्हणून त्यानं शाप दिला की तुला तुझ्या बहिणीचं दास्यत्व करावं लागेल, कोणाचं? कद्रूचं. जे जिचं पाहून तू मला अंड्यातून बाहेर काढलं 500 वर्षातच, पूर्ण दिवस झाल्याशिवाय अंडे फोडलेस, तुला एकदा दास्य करावे लागेल. मग आता हा जो लाल होता ना, अंग लाल होतं कारण त्याचं भरलंच नव्हतं पूर्ण अंग, त्याच्यामुळं मग भगवान शिवानं सांगितलं की तू माझा अंश आहेस, तर तुझी स्थापना मी आता कुठं करतो, सूर्याचा रथ चालवण्यासाठी करतो. आणि म्हणून त्याचं नाव काय आहे? अरुण. भगवान शिवाचं पूजन म्हणून म्हणतात केव्हा करावं? अरुणोदय. अरुणोदय म्हणजे कोणची वेळ? जेव्हा आकाश लाल असतं, सूर्य निघत नाही तेव्हा. कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पाहते 2 पूजा येतात ना, एक वैकुंठ चतुर्दशीची येते आदल्या दिवशी, ती करतो आपण संध्याकाळी रात्री. आणि महादेवाची करायची सांगितलेली असते अरुणोदयी सूर्यपूजन असं लिहिलेलं असतं कॅलेंडरवर, की अजून सूर्य निघला नाही, आकाश लाल आहे समजायचं. अरुण आला पुढं, देवा अजून माग राहिले. मग हळूहळू अरुणाचं आधी दर्शन होतं आणि मग नंतर देवाचं दर्शन होतं. तर त्याला म्हटलेलं आहे अरुणोदय. भगवंताने म्हटलं की याला सूर्याच्या रथावर याची स्थापना केली. त्यानं आईला नमस्कार केला आणि तो आनंदवनात निघून गेला. तिथे त्याने शिवलिंगाची स्थापना करून निराहार राहून 5,000 वर्ष भगवान शिवाची आराधना केली. आता हा अरुण तपश्चर्या करत असताना तो इतका तापला की नाकावाटे अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या. असं तप पाहून शिव त्याच लिंगामधून प्रकट झाले आणि भगवान शंकरानं मोठ्या प्रेमानं त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि
सांगितलं की माझ्या स्वरूपाची शोभा जी दिव्य प्रभा आहे माझी, ती मी तुला आता देऊन टाकलेली आहे. त्या समयी अरुणाने शिवाची स्तुती केली व मला दोन पंख नाहीत, ते पंख मला द्यावे. माझ्या आईनं आधीच मला बाहेर काढल्यामुळं मला पंख आले नाहीत असा वर मागितला. शिवाने त्याची मागणी कबूल करून त्याला सांगितले की मला तुला वेगळंच द्यायचं होतं, माझ्या मनात तुला देण्यासाठी काही वेगळंच होतं, पण तू वेगळंच मागितलं. मला तुला जे द्यावयाचे आहे, माझ्या मनातून तुला जे द्यावयाचे आहे ते तुला मागता आले नाही. तुझा बंधू जो सूर्य, त्याचा रथ एक चक्री आहे, त्या रथाचा मी तुला पूर्ण अधिकार दिला व तुलाच त्या रथाचा मी आता काय केलं, सारथी केलं. मग अशा प्रकारे आता 500 वर्ष आता त्याचे राहिलेले, अजून याचा इन आधीच जन्म करून घेतला आणि आता हा निघून गेला. पुढे एकदा अशी झाली की विनीता व कद्रू दोघी जणी बहिणी बसल्या. बहिणी होत्या पण अजिबात पटत नव्हतं, सौती होत्या, कारण 13 बहिणी सगळ्या धर्मराजाला दिलेल्या होत्या या कश्यपाला. पुढे एकदा असे झाले की त्या दोघी जणी एका ठिकाणी बसल्या. कद्रून विनीतेला म्हटलं, तू वरत आकाशाकडे पहा व सूर्याच्या रथाला जो घोडा झोंपला आहे तो काळा आहे का पांढरा आहे ते मला सांग. तिनं काय म्हटलं, वर पहा आणि सूर्याच्या रथाचा घोडा कोणत्या रंगाचा आहे, काळा आहे का पांढरा आहे ते सांग. विनीता आनंदवनाला गेली, तिनं मनकर्णिकेचं स्नान केलं, विश्वनाथाची भक्तिपूर्वक पूजा केली, कोण गरुडाच्या आईनं, व इकडं तिकडं पाहते तो विनतादित्य तिच्या नजरेस पडला. मग तेथेच तिने अनुष्ठानाला प्रारंभ केला त्या लिंगाच्या जवळच. मग बहुत काळपर्यंत तपश्चर्या केल्यावर शंकराने प्रसन्न होऊन तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, मला अरुण पुत्राने शाप दिला तो दूर व्हावा, मी सूर्यमंडळाला जावे असे माझ्या मनात आहे. म्हणजे माझ्या पोराची भेट होईल, तिच्या मनात काय होतं पण घोड्याचा रंग कोणचा आहे. तिने भगवान शिवाची तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले, वरमाग म्हटले, म्हणली माझ्या मुलाची भेट व्हावी आणि माझा शाप नष्ट व्हावा माझ्या मुलानं मला दिलेला, म्हणून मला सूर्यमंडळास पाठवा. तिला वर दिला आणि सांगितलं की तुझे मनोरथ पूर्ण होतील, पण थोडे दिवस तुला दास्य करावे लागेल, नंतर तुझा पुत्र गरुड. भगवंतानं म्हटलं, एकदा दिलेला शाप कधीच टळत नसतो, तर तुझा जो शाप आहे तो काही काळ का होईना, थोडा थोडा तरी भोगावा लागेल तुला. मग तिने म्हटलं, ठीक आहे, म्हणजे तू जाशील तुझ्या बहिणीच्या घरी, तुझा दुसरा मुलगा जो आहे अरुण नावाचा गरुड तो तुला सोडून आणे. मग अरुणही त्या संधीस मातोश्रीस भेटण्यासाठी आला, तिच्या पाया पडला. तेव्हा ती अरुणाच्या अंगावरून हात भरून म्हणाली, कद्रूची व माझी पैज लागली आहे, सूर्याच्या रथाच्या घोड्याचा रंग कसा आहे ते मला सांग. त्यानं म्हटलं, पांढरा आहे. ही खूप आगाऊ होती. कोण? कद्रू. तिनं काय केलं, तिनं तिच्या पुत्रांना आज्ञा केली, म्हणले जा सगळेजण आणि सूर्याला त्या घोड्याला काय करा, त्याला झाकून टाका. सगळ्या नागांनी सापांनी काय केलं, त्या घोड्याला वेढा मारला. त्याचं तोंड फक्त डोळे दिसत होते त्या घोड्याचे, इतके साप चिकटले त्या घोड्याला. तिने म्हटलं, पहा घोडा पांढरा आहे का काळा आहे, हे पाहते तो घोडा काळा, आता त्या सापामुळे तो काळा दिसू लागला ना त्याचा रंग. मग तिने म्हटलं, का रे तू खोटं बोलला माझ्याशी, तो मला घोडा पांढराच आहे. म्हणजे मग काळा कसा दिसला? तिने म्हटलं, आता माझं दास्यत्व करतो, खोटं बोललीस ना, मी तुला सांगितलं होतं की घोडा काळा आहे, तू म्हटली पांढरा आहे, त्यामुळं ती अरुणाच्या अंगावर हात फिरून म्हणाली, घोड्याचा रंग कोणचा आहे तो मला सांग. त्यानं म्हटलं, पांढरा आहे. मग एक दिवस कद्रू म्हणजे सापांची आई विनीतेकडे गेली व क्षेमकुशल विचारल्यावर सूर्याच्या रथाचा घोड्याचा रंग कसा आहे, कद्रूने तिला विचारताच तिनं म्हटलं, पांढरा आहे. पण विनीतेनं लागलीच सांगितलं की नाही, तेव्हा कद्रू म्हणाली, छे तो निळ्या रंगाचा आहे. मग जी जिंकेल तिनं तिचं हरलेलीनं दास्य करावा असा नियम ठरून कद्रू आपल्या घरी गेली. नंतर तिनं आपल्या सर्पांना विचारले असता त्यांनी घोडा पांढरा आहे असे सांगितले. मग मला आता तिनं म्हटलं, पहा आता तुमच्या मावशीची दाशी व्हावं लागतं मला. तिनं बरोबर सांगितलं म्हणे की घोडा पांढरा आहे, ती सापांना म्हणते ती. ते म्हणाले,
एवढी काय काळजी करते मग तू सांगितलं घोडा निळा आहे म्हणून आम्ही आत्ता जातो आणि घोड्याला एक तर वेढून घेतो किंवा आम्ही त्याला दंश करतो तर घोडा आमच्या विषयानं काय होईल निळा होईल. आताच आम्ही सूर्यमंडळात जातो. मग तिला आनंद झाला, ती कपटी होती. मग पद्मवंत व पिठार असे दोघे पुत्र आनंदवनास गेली. नंतर ते खकोल आदित्याजवळ तपश्चर्येस बसले. तपाच्या शेवटी त्यांना शंकराने प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले तेव्हा ते म्हणाले, सूर्याच्या रथाच्या वाईट काम करायचं असलं तर देवाचं आराधना करावं लागते. म्हणजे यांनी तो तप केलं, पिठोर नावाच्या आणि पद्म नावाच्या त्या नागांनी तप केलं. आणि हेच तप जर चांगल्या कामासाठी केलं असतं तप केलं आणि देवाला काय मागितलं की घोड्याचा रंग निळा करण्याची शक्ती द्या आम्हाला. भगवान तुम्ही जर प्रसन्न झाले असेल तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं भगवंता म्हटले आता तुम्ही तप केलं ना, जो तप करतो त्याला काही ना काही वरदान द्यावंच लागतं. आता जाऊन आईचे कार्य लवकर करा. आणि ते सूर्यमंडळात गेले. त्यांनी त्या घोड्याला दंश केला, घोडा निळा झाला. ही गोष्ट कळल्यावर कद्रूने आपल्या दासी विनतीकडे पाठवल्या. पा बहीण इकडे दाश्या पाठवल्या तिने, तिला पकडून आणा म्हणून बहिणीला. की तिला म्हणा तू माझी कोण झाली, दासी झालीस. कद्रूनं सांगितलं की घोडा निळा आहे, खात्री करून घ्यायची असेल तर पाहू नये, तू आतापासून निसंशय माझी दासी झाली आहेस. विनीता सूर्यमंडळात जाऊन अरुणाला विचारले, तर अश्व निळा होण्याचं कारण काय? तेव्हा आपल्या कपाळी दास्य आले असे खचित समजून ती उगीच राहिली. कारण त्यानं सांगितलं अरुणानं आई त्या दोघांनी याला काय केलेलं आहे, दंश केलेला आहे, त्याच्यामुळे तो निळा झाला. नाही तर घोडा मी तुला सांगितलं तेव्हा पांढराच होता. व वारू निळा झाल्याचे वर्तमान अरुणाने सूर्याला सांगितले. त्याने वारूचे विष शोषून घेऊन तो पुन्हा पूर्वीप्रमाणे शुभ्र केला. त्याच्या कानांना मात्र निळा रंग तसाच्या तसाच राहिला. म्हणून तेव्हापासून सूर्याच्या घोड्याला श्यामकर्ण असं नाव पडलं. की पूर्ण पांढरा रंग म्हणजे ते विष सूर्यानं शोषून घेतलं पण त्याच्या कान जे होते ते निळेच राहिले. मग सूर्य विनतेला साष्टांग वंदन करून तिला आपल्या घरी नेऊन अमूल्य वस्त्रे भूषणे दिली. तेथे ती दोन चार दिवस राहून निघाली. तेव्हा तिने आपणा समागमे घेऊन जाण्यासाठी सूर्याजवळ सर्प मागितले. त्यावरून त्याने तिला सर्पांना नेण्यास परवानगी दिली आणि सांगितले की नागकुळास गरुड भक्षील व अमृत आणून तिला बंधनापासून मुक्त करील. विनता दासी झाल्याने कद्रूला परमानंद झाला. आता ही अरुणाची आई आहे म्हणजे सूर्याच्या सारथ्याची. सूर्याने तिचा आदर सत्कार केला, तिला वस्त्र भूषणे दिले. जाताना विनीता काय म्हणाली, दोन चार दिवस राहिली ती सूर्याच्या घरी आणि मग तिने सूर्याला साष्टांग दंडवत घातला. तेव्हा तिने आपल्या समागमे घेऊन जाण्यासाठी तिने म्हटलं, साप द्या माझ्यासोबत, आता सर्प मागितले. त्याने तिला सर्पांना नेण्याला परवानगी दिली आणि सांगितले की या संपूर्ण नागकुळाला तुझा जो एक मुलगा जन्माला यायचा राहिला अजून तो या नागांना भक्षण करून टाकेन आणि तुला याच्यातला अमृत आणून देईन. ती काय मागते आता, ती म्हणते अमृत आणून दे म्हणते, मग तुझी दास्यत्वातून सुटका करते. मी हुशार असती कद्रू, ती म्हणते की मला अमृत आणून दे, तुझ्या पोराला सांग तुझा पोरगा एका याच्यात स्वर्गात जाईल म्हणते आणि मला अमृत आणून देईल. आणि मग विनता दासी झाल्याने आपली बहीण दासी झाली व आपली मला 1000 पोर, तुझं एक पोरगा आहे पण असे पांगुळा सारथी ज्या रथाचा, असं वर्णन केलेलं आहे, ज्याच्या रथाचा सारथी पांगुळा आहे वारून. तिनं म्हटलं की तिला असं वाटलं की ही कद्रू माझी कोण झाली, दासी झाली आणि त्याच्यामुळे तिला आनंद झालेला आहे त्या कद्रूला विनीता दासी झाल्यामुळं. तर असा हा 37वा अध्याय 47वा अध्याय आपण या ठिकाणी गरुड राजाच्या चरणी समर्पित करू. गोपाल कृष्ण भगवान की जय.